नमस्कार, वेलकम टू फास्ट रेसिपीज। आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये दाण्याचा कूट हा नेहमी तयारच असतो। तर ह्या दाण्याच्या कुटाचा वापर करून झटपट चटण्या कशा बनवायच्या ते आपण आज बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आज आपण तीन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत। त्यापैकी ही जी पहिली चटणी आहे ती एकदमच सोपी आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, शेंगदाण्याचं तेल, साखर आणि मीठ। आणि आता हे सगळं आपल्याला फक्त एकत्र करायचं आहे। आधी घेऊया शेंगदाण्याचं कूट। आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त लाल तिखट टाकू शकतो। मीठ थोडीशी, चवीपुरती साखर जर नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल। आता यामध्ये कच्चं शेंगदाण्याचं तेल टाकायचं आणि हलवायची की झाली आपली चटणी तयार। आता या दुसऱ्या चटणीसाठी बघूया काय लागतंय साहित्य। ते अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, दही, मीठ, साखर आणि लाल तिखट। आता आपण हे सगळं एकत्र करूया। आधी शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये घालूया दही, मीठ, लाल तिखट, आणि साखर। यामध्ये दही हे आंबट असल्यामुळे साखर घातल्याने त्याला छान आंबट गोड चव येईल म्हणून साखर घालायची। आता यात घालूया आपण थोडस पाणी। आणि हे सगळं हलवूया। आता ही आपली दुसरी चटणी तयार झाली। आता ही तिसरी चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी दाण्याचं कूट, थोडीशी कोथिंबीर आणि दोन मिरच्या आणि मीठ। आता आपण आधी हे मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घेऊया आणि मग त्यात दाण्याचं कूट टाकूया। हे मिरची आणि कोथिंबीर आपण वाटून घेतलेले आहे। आता ह्यात आपण टाकूया दाण्याचं कूट आणि मीठ। आणि आता हे सगळं मिश्रण आपण पुन्हा मिक्सरमधून थोडस वाटून घेणार आहोत। आता आपल्या तिन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत। आता ही जी दह्यातली चटणी आणि ही हिरवी चटणी आहे याला आपण फोडणी देणार आहोत।
फोडणी नाही दिली तरी चालेल, पण फोडणी दिल्याने चटणीची चव आणखीनच वाढते। तर आपण आता फोडणी देऊया। तेल गरम झालंय, आता टाकूया जिरे। चटण्या तयार झाल्या आहेत। या चटण्या आपण उपासाचं थालीपीठ, उपासाचा डोसा, भाकरी अशाबरोबरही खाऊ शकतो। आणि एवढंच नाही तर एखाद्या वेळेस मुलांच्या आवडीची भाजी नसली तर त्यांना पटकन काय करून द्यावं असा प्रश्न पडतो, तेव्हाही करायला या चटण्या खूपच उपयोगी पडतील। तर नक्की करून पहा या झटपट चटण्या। धन्यवाद। हॅपी फास्टिंग।